तर बातमी मुंबईतून येते. दादर मधील प्राणी संग्रहालयावर कारवाई करा. माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधींनी ही मागणी केली आहे. मनेका गांधींनी या संदर्भात बीएमसी, सेंट्रल झू अथॉरिटी आणि वन विभागालाही पत्र दिलेलं आहे. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी बीएमसी, सेंट्रल झू अथॉरिटी व वन विभागाला पत्र लिहून दादर येथील शिवाजी पार्क समोर असलेल्या प्राणी संग्रहालयावरती कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. त्याच बरोबर जर पाहिलं याच प्राणी संग्रहालयात असलेल्या अनधिकृत बांधकामावरती या अगोदर पालिकेने जी आहे ती कारवाई केलेली आहे. प्राणी संग्रहालयाच्या मालकांनी 4 महिन्यापूर्वी प्राणी संग्रहालयातील प्राणी चोरीला गेल्याचे FIR देखील दाखल केल्याचं आता समोर आलेलं आहे. विशिष्ट प्रजातीच्या कासवांना वन्यजीव्य संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षण दिले जाते आणि प्राणी संग्रहालयावर कारवाई केली जाऊ शकते. प्राणी संग्रहालयाच्या मालकांना हे वन्यजीव्य त्यांना कसे मिळाले ते डीलरकडून मिळाले की त्यांनी आयदे केले याची कागदपत्रे त्यांना आता द्यावी लागतील. त्यामुळे आता याच प्राणी संग्रहालयावर कारवाई करण्याची मागणी जी आहे ते मेनका गांधींनी केलेली आहे. कॅमेरा पर्सन कमलेश डोंगरेसह अविनाश माने, TV9 मराठी, मुंबई.